subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात दिनांक 24 मार्च 2019 रोजी भारतीय जनता पार्टी ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती पेठ प्रमुख संमेलनाचे आयोजन हे केलेले होते। यावेळी भुसावळ शहरातील विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन विशेषतः या ठिकाणी करण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच प्रमाणात भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती इथे पाहायला मिळाली। मैदानावरील उपस्थिती पाहता भाजपमध्ये कार्यकर्त्यांची एकंदरीतच ओढ ही वाढलेली असल्याने म्हणणे या ठिकाणी काही वावगे ठरणार नाही। प्रत्येक गावातून शक्तीप्रमुख आपल्या सोबत 30 ते 35 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनात सहभागी झालेला या ठिकाणी दिसून आला। भाजप सरकारची विकास कामाची पावती पाहता अनेक जण निस्वार्थीपणे भाजपात प्रवेश करताना दिसत होते। आपल्या गावातील विकास कामे भाजप सरकार पूर्ण करत असून किंवा पूर्ण करणार या आशेने प्रत्येक कार्यकर्ता आणि गावातील लोकप्रतिनिधी या संमेलनात सक्रियपणे आवर्जून उपस्थित झालेला या ठिकाणी दिसून आला। यात कंडारी, साक्री, फेकरी, दीपनगर, वेल्लाळे, कुरा अशा भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध परिसरातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे या संमेलनात सहभाग बघता खासदार रक्षा खडसे या नक्कीच मतदिक्याने निवडून येतील अशी आशा या ठिकाणी वर्तवली जात होती। या डीएस ग्राउंड वरील हजारांच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला पाहून भाजप सरकारच्याच हाती यश लागणार असल्याचे व्यासपीठावरती म्हटले जात होते। थोडं रक्षाताई 5 वर्ष झाले या लोकसभेमध्ये काम करत आहे, आपल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे। 5 वर्षामध्ये सातत्यानेच त्यांनी जनसंपर्क कायम ठेवलेला आहे। जवळपास 1450 गावं या मतदारसंघामध्ये आहेत। 70-80 गावं जर सोडले तर सर्व गावापर्यंत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला। जनसंपर्काच्या जोरावर आणि केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आणि मला असा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे नरेंद्रभाई मोदी यांच्यावर विश्वास जनतेचा अधिक आहे आणि मोदींना परत पंतप्रधान करावं अशी मतदारांची इच्छा आहे। आणि रक्षाताईंना निवडून दिल्यामधून हिंमत मोदीजींना जाणार आहे, विकासाला जाणार आहे। सबका साथ सबका विकास या भावनेमधनं लोकांनी आता मतदान करायचं भारतीय जनता पार्टीलाच ठरवलेलं आहे। त्यामुळे मला असा विश्वास आहे की लाखोच्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये रक्षाताई परत निवडून येतील।